फेम कसं पचवतोय तू एक तर, तर सिनेमे बरोबर आधीच ते रिलीजच्या आधीच हिट असतात खर तर माझे पणजोबा म्हणजे नटवर्य केशवराव दाते तर ज्यांच्या नावाने पुरुषोत्तम करंडक मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिकही आहे जे मला मिळाले इन्सिडेंटली दोन हजार बारा साली प्रवीण तरडे सरांच एक खूप महत्वाचं हे असं आहे की ते सगळी नाटकं बघतात सगळे सिनेमे बघतात त्यांचं सगळ्यावर बारीक लक्ष असतं आखी फिल्म इथं आणि हा सीन आहे इतकं घाणेरडं मारल तू त्याला मी तुला म्हणलेलं खूप मार तू दोनच थोपड्यात कस काय मारले रे त्याला पॅकअप झाल्यावर साधारण एकाच वेळेला पॅकअप व्हायचं आमचं मग शिवाजी पार्कला फिरायला जा <laughs> दादर मध्ये गोळा खा जेवा एकत्र प्रपोज कोणी केलं तिने तिने केलं माझ्यात हिंमतच नव्हती <laughs> च तत्वच हे आहे टू मेक बिलीव्ह एक थोडसं ऑफ द रेकॉर्ड जाऊया आपण एक गोष्ट आहे की जी तू खूप छान करतोस तर त्याच्याबद्दल तूच आम्हाला सांग ते काय आहे म्हणजे रिलेटेड टू कार्ड जे तू करतोस असं आहे की मी खूप काळे लपवून ठेवले लोकांपासून कारण मला असं माझ्या मजापुरती एक माझा एस्केप आहे शूज करतो रिसेंटली सुरू केलेत पण म्हणजे okay. मी आता एक चार पाच ठिकाणी परफॉर्म केलं ओके okay. पण कार्ड मॅजिक करतो पण त्यांची जादू पण ती खूप आवडतं पण ती खूप अशी हे नाहीये लहानपणी आपल्याला मामा काकाची दाखवतात एक पण घे टाक मी ते ओळखतो अशा पद्धतीची नाहीये हो आणि क्लोजअप मॅजिक आहे ती जास्त करून म्हणजे ह्या विसिनिटीत घडणारी जादू आहे स्टेजवर ना करू शकतो केलंय मी म्हणजे मोठ्या सन्मानला पण परफॉर्म केला आता हे जादूचा प्रयोग पण ते जितके या विसिनिटीत होतं तितकं ते जास्त इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं बरं काय दाखवू शकतो दाखवू शकतो हे <laughs> सांग हे प्लॅन नव्हतं खिशात खरंच पत्ते असतात काय ओके okay. तू आत्ता मला मेकिंग बिलीफ बद्दल विचारलंस बरोबर मॅजिक पण तशीच आर्ट बरोबर ना इट्स अबाउट मेकिंग बिलिव्ह मी तुला विश्वास ठेवायला भाग पडतोय की जादू असं काहीतरी आहे काहीतरी रिअलिस्टिकली घडणार आहे बर ओके ठीक आहे सो आय स्टार्ट विथ अ गुड शफल चला आता आपण बघूया क्षितिश दाते मॅजिक शो बरोबर हा पिसणे ही प्रथम गोष्ट महत्वाची बरोबर बड़। तू राइटस का लेफ्टीयस राईट तू राईट राईट हँड पुढे कर कुठलं पान आहे कुठलं दिसते तिर्री इस्पिक तिर्री इस्पिक तिर्री दिसते ओके पिसल्यानंतर पहिलं आलेलं पान इस्पिक तिर्री ओके राईट हँड पुढे कर तुझा इस्पिक तिरी मी तुझ्या हातात ठेवली अंगठ्याने दाबून ठेव ओके आता okay. तू घालायचं नाही येस हां लेट मी नॉट गो नियर इट ओके मी पुन्हा प्रश्न आहे एक आपण रँडम सिलेक्शन केलं अजून एक रँडम सिलेक्शन करूया बघूया चला डन तुझ्या हातातलं पान काय इस्पिक तिरी माझ्या हातातलं पान काय आहे क्वीन कुठली क्वीन बदाम क्वीन ओके बदामची क्वीन बरोबर मी घेतली एवडस केलं कॅन कैन आई चेन्ज इट कॅन आई चेंज इट नो बट आई जस्ट डू दिस आई है क्वीन आई है थ्री ऑफ स्पेट्स हे बघा मॅजिक शो अरे बाप रेस तो वाह धन्यवाद बापरे <laughs> एक 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 अजून वर्कआउट करूया आपण ते कस का नो प्रॉब्लेम ते नाही हे पिसणं का महत्वाचं आहे कारण खूप लोकांना पहिली शंका ही येते की कार्ड मध्ये काहीतरी गडबड आहे बरोबर हे पाहू मी हो पहा आणि लोक मी डोळे मिटले तू कॅमेराला दाखव ओके okay. जरी त्यामुळे डोळे मिटले तरी माझा विश्वास नाहीये मी हात पुढे करून दाखवते दिसले ओके okay. ओके okay. भाई तू, पा, तू पान पिसलीस तू पान निवडलंस रँडमली फेअर इनफ बरोबर मला तर हे नकोय तू तुझ्या हातात ठेव ओके ओके दॅट फेअर दॅट डिग्री ऑफ फेअरनेस ओके आता नाही होणार हे नाही होणार बरोबर बरोबर <laughs> आहे <laughs> आता पण मी ह्याच्यात एक चिटिंग आहे ठीक <laughs> आहे मी ऍक्च्युली काय तुझं पान त्यात टाकून शोधून त्याला ता दाखवलं <laughs> पाहिजे तुला पण मी तुला विचारणार आहे तुझं पान काय पण तू मला खोट सांग ओके okay? okay. खोटं पान सांग ठीक आहे तुझं पान काय uh, दुर्री बदामची दुर्री ओके ओके वॉट यू शूड नो अबाउट मेल्स इज फर्स्ट चेंज द कलर ओके सो मला शंभर टक्के वाटतंय पान काळे ज्या अर्थी तो लाल पान सांगतो तू बदाम धुरी म्हणलास ना बदाम युज्युअली सबकॉन्शियसली इस्पिकसाठी एक्सचेंज केलं जातं पण तू जो वेळ घेतलास मध्ये ब्रिझिंगचा मला असं वाटतं काळं पान आहे पण किलोवरच पान आहे ओके आणि दोन म्हणतोय त्या अर्थी लोअर एंड पाच पासून राजा पर्यंत पैकी कुठलं तरी पान आहे ओके इथे गोटूर आणि राजा आणि इथे पाच ते दहा हा इथे बघ इन्स्टिंगटिवली एका हाताकडे बघ ओके आय थिंक पाच ते दहा मधलं पान आहे पोकर फेस्ट हो, पोकर फेस्ट ठेव हसू नको हसू नको हम्म हसतो हस हसू नको पाच ते दहा असं मी आकडे म्हणून दाखवीन <laughs> माझ्याकडे फक्त बघ <laughs> पाच सहा सात आठ किलोवर सत्ती थँक्यू <laughs> 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 याच्यासाठी मी काही पैसे वगैरे घेतलेले नाहीये हो <laughs> <laughs> रे लोकांना प्लांटेड वाटत मला आश्चर्यच वाटत या गोष्टीचा ठीक आहे हे कट न करता आपण लावूया दिस इज बाप बापरे द्या तोंड बंद झालं माझं असं बोलता बोलता कसं ओळखलं ते तुझ्या समोर गेलं कसं ओळखलं ते सायकोलॉजी ॉजी येस कट दिलाय आपण पत्त्यांची जादू पाहिलेली आहे क्षितिशन मला एकदम हँग करून सोडलेले आहे तर मी असं दोन मिनिटं थांबून आता पुढचा सेगमेंट सुरू करतो आय एम ग्लॅड ओके okay, आता आपण एक सेगमेंट घेणार आहोत धिस ऑर दॅट मी तुला दोन शब्द देईल तर त्याच्यापैकी तू तु, तुझा कल कुठे जास्त एक म्हणजे तुला काय करायला आवडतं ते तू सांग दोन्हीपैकी एक ओके रेडी रेडी पहिला आणि हे तुला लवकर सांगायचं आहे ओके okay? रंगमंच मूवी हे नाही रे मला कधीच नाही येत पण रंगमंच कारण तू पटकर म्हणालास म्हणून कारण याच्यावर मोठी चर्चा होऊ शकते मला दोन्ही तितकं प्रिय पण रंगमंच कारण हे मी दीर्घ काळ करू शकतो दीर्घ काळ ते केलंय मी आणि खूप लोक म्हणतात नाटकाची जादूच वेगळी असते रे ती वेगळी नक्की असते पण ती काही श्रेष्ठ आहे आणि हे कमी असं अजिबात नाही वन्स यू गेट इन टू शूटिंग वगैरे त्याची इट सेल्फ एक वेगळी मजा आहे एक आहे की नाट नाटकात अभिनयाची सलगता मिळते तुम्हाला स्टार्ट टू एंड नाटक करतो कट्स नाही मिळत तुमचा मूड ऑफ खूप कमी वेळ होतो एक सलग तीन तासाचा प्रयोग नाटकाचा सो so, खूपच विचारलं असतं रंगमंच असं मी झुकीन जास्त नेक्स्ट स्कूल की कॉलेज कॉलेज वन हंड्रेड पर्सेंट काय कारण सगळं मला माझ्याबद्दलचे शोध सगळे कॉलेजमध्येच लागले शाळेत आपण ढुंडो ढुंडो असतो नाही म्हटलं तरी आणि मी काय करायचं आणि मी शाळेत बराच वेगळा मुलगा होतो मी खूप इंट्रोवर्ट होतो बोलायचो नाही फार कोणाशी मस्ती करायचो पण मोकळा नाही व्हायचो असा पण कॉलेजमध्ये नाटक मिळालं नाटक अभिनय ही कला मैत्री झाली खूप चांगल्यापैकी रूटवर गेला हो दिग्दर्शनाचा प्रथम प्रयत्न मी कॉलेजमध्ये केला आणि तो बहुतांशी यशस्वी ही झाला आता नाटक बसवतो सुद्धा आहे कॉलेज शंभर टक्के कॉलेज पुढे जाऊया बुक्स का बुक्सीज ओके टीव्ही शोज सिरीज दोघांचं आपापलं स्थान आहे खरं नाही रे मी खूप कच्चा आहे या खेळात <laughs> खूपच कच्चा आहे मला कधीच हे का ते लहानपणी पण मित्र विचारतात ना तुला आई आवडते का बाबा मला असं विचार हा प्रश्न काय स्वतंत्र आहेत ना दोन गोष्टी आई आणि बाबा या नाही सांगता येणार आता वेब सिरीज कारण त्या जास्त पाहिल्या जातात हा केली जातात वेब सिरीज पण टेलिव्हिजन पण पन्ट मी एन्जॉय करतो ऑनेस्टली जास्त प्रेम करतोच का लोकांवर लोकांवर अॅनिमल्स <laughs> आवडतच <दस> नाहीत <नेट> मला ओके <laughs> बर किल्ले बीचेस बीचे पुरणपोळी कमी सर पुरणपोळी <laughs> वा बर गण्या का एकनाथजी शिंदे गोइंग टू मॉल गोइंग टू मॉल फॉर शॉपिंग न आय डोंट शॉप एव्हर यू सी ऑन मी इज आयदर गिफ्टेड ऑर ब्रॉड बाय ओके आई वडील माझ्यासाठी अजूनही कपडे शर्ट वगैरे घेत नाही करतच नाही मी शॉप फोबिक आहे <laughs> मी शॉपिंग कारण एकतर निर्णय क्षमता खूप कमी आहे <laughs> दोलायमान माणूस आहे मी हे काय तू आत्ता विचारला चहा का कॉफी मी ऑफ होतो मला कळत नाही चहा का कॉफी इथूनच सुरुवात आहे माझी त्यामुळे आई वडील अजूनही माझ्यासाठी कपडे आणतात बायको माझ्यासाठी कपडे आणते रुचा माझे मित्र अनेकदा मला प्रॉम्प्ट करतात की तुला जरा चांगले मोजे घ्यायला झाले चल आमच्या मी तेच जुने कपडे वर्षानुवर्ष वापरतो आय एम नॉट अ शॉपिंग पर्सन ॲट ऑल रोमँटिक रोमॅन्टिक हिरो ऍक्शन हिरो रोमॅन्टिक हिरो बर आणि ह्याच्या पुढे तुला काय करायला आवडेल जास्त कुठला रोल करायला आवडेल मी खूप गोष्टी आहेत रे अप खूप गोष्टी आहेत अप आहेत पण एक जो थॉट खूप इच्छा लाईंडअप अच्छा पण मला असं काय सांगू का असेल खूप लेयर्स असलेले कॅरेक्टर करायला आवडेल आता माझी ती फ्रेम ऑफ माइंड आहे की हिरो तर हिरो विलन तर विलन असं न करता किंवा एकच शेड असलेलं पात्र न करता ग्रे ग्रे कॅरेक्टर करायला आवडेल मला आता मी खूप दिवसात केलंय खरं मी आता केलंय पण अजून मला असं लेंदी ग्रे कॅरेक्टर करायचंय आणि कोणाचं बायोपिक जर समजा मी विचारलं तुला की कोणाचं बायोपिक करायची तुझी इच्छा आहे शिंदे साहेबांचा <laughs> पार्ट टू टू मध्ये काय काय होणार आहे हे तुला आधीच माहितीये माहिती अंदाज आहे नाही माहितीये अजून नाही ना माहिती <laughs> आता आपण बघतोय अजून कोणालाच माहित नाही पार्ट टू मध्ये काय होणार आहे बरं मी तुझ्या इंस्टाग्रामच्या खाली कमेंट्स वाचल्या शिंदे साहेब परत या अरे परत या म्हणतात लोक खाजगीत फोन करून विचारतात काही माहिती आहे का काय होणार आहे म्हणलं अरे इंटरनली लोकांना माहिती नाही काय होणार आहे मी कोण आहे पण ते एक होत आपल्याकडे भूमिका केली म्हटल्यावर खूपच पर्सनल असोसिएशन आहे असं काहीतरी वाटतं ना लोकांना मग त्याच्याबद्दल काय लिहायला डिस्कशनला सुरुवात केली का पार्ट टू बद्दल नाही 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 आता तर पार्ट टू आता चित्र बदलले पार्ट टू बदलणार आहे असं दिसतंय पण जर झाला तर आय एम एगरली वेटिंग तू एरवी म्हणजे असं पॉलिटिकल विषयांबद्दल एवढा व्यक्त होतोस का कसं नाही मी आ, अर्थात मित्रांच्यात खासगी सेटअप मध्ये खूप चर्चा होते खूपच होते, होते पण मी मोकळेपणे काय पब्लिक प्लॅटफॉर्म वर नाही बोलत त्याच्या ओके म्हणजे आता जे सध्याच चित्र सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आ, जे तुझ्यापर्यंत येतात मी परवा पण बघितलं की एका कुठल्या तरी न्यूजपेपर मध्ये पण फोटो तुझा त्यांनी लावला होता तर ते पण म्हणजे ते म्हणजे ऍक्टर म्हणून आर्टिस्ट म्हणून कोणालाही पटणार नाही बरोबर पण त्याच्याबद्दल तुझा काय कि, कि, किती पर्यंत लोक जवळ आले अरे मला पत्रकारांचे फोन तर येतात जे म्हणत आहेत की तुम्हाला याच्यावर प्रतिक्रिया काय ते सांगा म्हणजे बातमी करायसाठी बातमी करायसाठी आता ह्याच्यातून एकच उद्देश दिसून येतो बातमी त्याचं काहीतरी एक चर्चा घडवून आणणं बरोबर त्यात माझंही नुकसान आहे आणि ह्या विषयाला एक उगाचची वेगळी मिसलीड पण मिळतो याला काही अर्थ नाही राजकीय विषय सामाजिक विषय तर मला असे वाटतात की जे खूपच जपून आणि नेमकेपणाने हाताळले पाहिजेत मी काही जर्नलिस्ट नाही पण मग माझा नागरिक म्हणून विचार हाय त्याच्या पाल्हाळच इतकं लावतात लोक आणि मोकळेपणे सांगायला झालं तर अनावश्यकपणे नटांच्या वगैरे मुलाखती घेतल्या जातात राजकीय विषयांवर नटाचं काम अभिनय करणे तो नागरिक म्हणून जबाबदार आहे का आहेच आहे प्रश्नच नाही पण मी तुला विचारणं की आत्ता जो सगळं धुमाकूळ चालला आहे त्यावर तुझं काय मत आहे रे असेलच काहीतरी मत ज्याला महत्वही आहे बरोबर पण मी ते मग एखादी गोष्ट मत बाळगणं मत व्यक्त करणं आणि मत पब्लिश करणं यात फरक आहे खरी गोष्ट मी आपण कॅमेरा कट झाल्यावर बोलूच या विषयावर आणि मी माझं मतही सांगेन तुला सगळी मी एकूण राजकीय सामाजिक मतं सांगेन पण एक लक्षात घेतलं पाहिजे मी नट आहे मी राजकीय क्षेत्रातलं नाही माझी मतं अपरिपक्वत असणार कितीही मी अभ्यासक असलो तरी सुद्धा माझं कुठेतरी काहीतरी झुकलेलं तरफदारी असलेलं अर्धसत्य माहिती असलेलं असंच मत असणार खरी गोष्ट रोज उठून पेपरही वाचता येत नसलेल्या माणसाला तुम्ही मोठं काहीतरी गोष्टीबद्दल मत विचारून ते छापणं हे मला अतिशय चुकीचं वाटतं खूप वेळेला हे लाईव्हला पण ऍक्टर्स जेव्हा येतात कुठल्या तरी विषयावर बोलायला मध्ये सी एन आर सीचं जेव्हा झालं होतं विरोध करायला रस्त्यावर आलेले लोक वेगळे समर्थनाला रस्त्यावर आलेले लोक वेगळे ते त्यांचं त्यांचं त्यांच्या त्यांच्या गटांमध्ये मत व्यक्त करत आहेत पब्लिश होणं आणि मत मांडायला चॅनलवर लाईव्ह येणं तर मला असं होतं यार हे आ, पत्रकारितेच्या जवळच आहे का हे खरंच असं मला प्रश्न पडतो म्हणून मी पब्लिश करता येईल असं काही कुठे मत व्यक्त करत नाही अशा राजकीय कार्यक्रमांनाही शक्यतो जात नाही की, की जिथे पक्षप्रचार आहे नुसतं कार्यक्रम आहे ओके काही प्रश्नच नाही ऑर्गनाईज केलेले आहेत पण ती जरा गडबड होते माझी बरं तू याच्यातून थोडा आपण बाहेर येऊया तू सुरुवातीला बोललास की तू बाथरूम सिंगर पण आहेस अरे नको ते यार नका यार गायला गाऊन गायल्याशिवाय त्याच्यामुळे तू कुठलं गाणं इच्छा आहे तुझी गायची नाहीये पण माझी इच्छा नाहीये पण मग काय गाशील तू मला काहीच गायचं नाहीये कारण इतक्या वेळ बरी मुलाखत झाली असं मला वाटतं शेवटी म्हणजे अरे भाई शेवटी नाश केलास हे नको पण एक अतिशय आवडतं गाणं आधीच सांगतो मी सुराला हलतो मी गायक नव्हे तर त्या दृष्टीने ऐकायचं तरी मी, <laughs> मी बिलकुल तू संगीत झोनचा माणूस आहेस तर आपण एकत्र केलं तर, तर, तर। नाही तू गा मी वाजवतो आपण देतो आपण वाजवशील बिलकुल चलो स्केल सी सावन बी तो जाए पिहरवा सावन बी तो जाए पिहरवा मन मेरा घबराए मन मेरा घबराए ऐसो गए परदेस पिया तुम ऐसोग पर देस पिया तुम चैन हमें नहीं मोरा सैया मुँ बोले ना मोरा सैया बोले ना मैं लाख जतन तड़पा लाख जतन तड़ पार रही मोरा सैया मुसे बोले ना। प्यार तुम्हें कितना करते हैं प्यार तुम्हें कितना करते हैं तुम ये समझ नहीं पाओगे जब हम ना होंगे तो फिर बोलो क्या तब आओगे मोरा सैया मुझसे ना मोरा सैया मुझसे ना वाह 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 प्रदीप टू यू ट्यूब एवढा सुंदर गातोस असतो आणि स्वतःला तू बाथरूम सिंगर का म्हणतोस मला कळत नाही पुढच्या मूवी मध्ये हो मला अरे पण मी संगीत नाटकाची वाट बघतोय कुठल्या तरी ज्याच्यात मला गायची इच्छा नाही अशी पण असे असतात ना सेकंडरी पात्र जी मध्येच सूर मिसळतात प्रमुख गायकाच्या तसं काहीतरी मला करायची इच्छा आहे स्टेजवर गाय प्रतिम गातो असतो आता म्हणजे हे गाणं मुळात अवघड गाणं तू गायलायस आणि खूप सुंदर गायला एवढे तू फिल्म केलेले आहेसच आणि तू करतो आहेसच याच्यामध्ये माझी म्हणजे माझी आणि आमच्या प्रेक्षकांची सगळ्यात आवडती जी मूवी आहे पहिला मूवी तुझा मुळशी पाटत त्याच्यातला मला एखादा तू डायलॉग ऐकवशील का डायलॉग खूप काही करायला लावतोय मी तुला हो रे अरे हो रे खूप काय केलं हा मला असे मोठे डायलॉग सलग असे खूप नाही आहेत सिनेमात पण त्यातले एक शूटचा डे टू होता मला आठवते आणि पिट्या दया आ, ते रावल्या आणि आम्ही सगळी मंडळी तिथे जमलोय आणि तेव्हा मी पिट्याला म्हणतो तर तो टोन वेगळा आहे तिथं खूप लागतो त्यामुळे मला मजा येते तिथे म्हणायला मामा अहो इथं आम्ही आमच्या परवानगी शिवाय मुळशीत आंबा पिकू देत नाही मित्तलला जमीन विकू देऊ का खूप आवडता डायलॉग आहे त्यातला आणि पण मला असं वाटतं तो माझा नाही ओमचा डायलॉग आहे mm -hmm. पण सिनेमातला सगळ्यात महत्वाचा डायलॉग जो मला वाटतो तो, mm -hmm. तो म्हणजे बुवा शेती ऐकायची नसती हो शेती राखायची असती <laughs> वा मला वाटतं तर आलेलं द स्टेटमेंट सिनेमाचं तो मला सगळ्यात आवडता आणि ओमने तो अमेझिंग डिलिव्हर केलाय खरंय अप्रतिम म्हणजे दोघांचे काम सगळ्यांच काम एवढं खतरनाक होत की ते आतापर्यंत आर 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 झालेलं आहे बरं तू एवढ्या नाटकं वगैरे केली आहेस पुरुषोत्तम केलंस फिरोदिया केलंस आमचे जे स्पॉन्सर आहेत झील इन्स्टिट्यूट तर हे विद्यार्थी पण खूप म्हणजे इच्छेनी सहभागी होतात त्याच्यामध्ये खूप आवडीनी सहभाग घेतात आणि दिवस रात्र मी पाहतो की मी पण ह्याच्यातूनच गेलोय मी पण फिरोदिया केलेत दोन आणि ह्याच्यातून हे लोक एक चान्स शोधत असतात पण कुठेतरी अशी गोष्ट येते कधी की एक पाथ निवडायचा असतो आणि इंजिनिअरिंग नंतर फिरोदिया किंवा आता हे इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे एम बी ए पण आहे तर ह्याच्यानंतर ते कुठेतरी स्टक होतात तर यांच्यासाठी काय संदेश देशील हा यावर मी बोलू शकतो कारण मी यातनं गेलोय आणि माझे अनेक मित्रही यातनं गेलेत मला असं वाटतं आपलं इनर कॉलिंग काय आहे हे खरं प्रामाणिकपणे ऐकलं पाहिजे आपण मग हा ही कलेची वाट सोपी नाही आहे अजिबातच अजिबातच सोपी नाही मग एखाद्याचा तुक्का लागला तर लागतो पण ते खूप दुर्मिळ आहे प्रचंड स्ट्रगल आहे जो आपण सगळेच करतोय बरोबर प्रचंड नकार पत्करणे हे तर आहेच आहे एखादं काम वर्क झालं तरी ते रिलीजपर्यंत जाऊन त्याचं मोठं होणं ते काम हा सगळा एस्पेशली रिजनल फिल्म आणि याच्यात खूप कठीण झोन आहे पण फक्त नाटक करून पोट भरत नाही हल्ली हे तर गृहित आहे हॅव्हिंग सेट धिस तरीही ज्याला हे करायचंय त्यांनी ते जोर लावून करावं जे मला वाटलं ठरवावं सोपं नाही स्टेबिलिटी नाही पण हे करायचं तर मला आत्ता म्हणजे झीलची सुद्धा जी मंडळी हे करतायत किंवा इतर कुठल्याही शैक्षणिक संकुलात कला करता लोक त्यांना हे सांगायचं की शैक्षणिक पाया पक्का असणं अत्यावश्यक आहे मला सुद्धा मी नंतर एमकॉम हे एम इन कम्युनिकेशन स्टडीज केलं विद्यापीठातनं आणि त्याचा मला खूप फायदा त्यातनं मी कुठला जॉब नाही प्राप्त केला पण मला त्याचा फायदा जाणवतो हो शंभर टक्के शंभर टक्के बॅकिंग राहत आणि पण पन प्रामाणिकपणे नाही पण म्हणता आलं पाहिजे मग माझे असे इंजिनिअरिंगचे मित्रही आहेत कालच मी त्याला भेटलो अमेरिकेवरनं काही वर्षांनी आला काल तर अप्रतिम नट पुरुषोत्तमला त्यालाही सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय मिळालेला फिरोद्याला करंडक मिळालेला पण मला आठवत येतो नाट्यस्पर्धा झाली की चपला काढल्यासारखा त्यातून बाहेर पडायचा परीक्षेला लागायचा अभ्यास करून त्याने एम एस केलं कुठेतरी आणि आता तो तिथे असतो जॉब करतो तर हेही कळलं पाहिजे की मला हे खूप आवडतं पण माझा कल हा आहे हे कळलं पाहिजे सो मला असं वाटतं की पासआउट होईपर्यंत एक जजमेंट घेतली पाहिजे आपला इनर कॉलिंग आहे आपल्याला पालक एक सांगत असतात मित्र एक सांगत असतात शिक्षक एक सांगत असतात संधी मिळत असते कुठेतरी फिल्ममध्ये काम करायची या सगळ्याला छेदून स्वतंत्र एकटं बसून मला काय वाटतंय खरंच माझी आवड काय आहे आणि सस्टेनन्स कशात आहे असं वाटतंय कारण याच्यामध्ये म्हणजे दहा दहा वर्ष लोक का काम करत आहेत हे बघत आलो आहे दहा दहा जास्तच रे खूप जास्त आणि व्यावहारिक यश हा एक <laughs> वेगळा भाग आहे त्यातला आणि प्रसिद्धी किंवा काम वर हा एक वेगळा भाग आहे अशी खूप माणसं आहेत जी यातलं एक काहीतरी आहे पण दुसऱ्यासाठी थांबलेत बरोबर पैसे खूप आहेत पण कामाबद्दल कोणी बोलतच नाही कामाबद्दल सगळे बोलतात पण यातनं पैसा काहीच जनरेट होत नाही असं सगळे क्वचित एखादा असतो ज्याला दोन्ही असतं जो संतुष्ट असतो खरच असा क्वचित एखादा आहे तर कॉलिंग ऐकावं आपलं स्वतःच कॉलिंग ऐकावं आणि एकदा निवडलं की घुसायचं मग मग काय कोणाच्या बापाचं ऐकायचं आणि असं मला वाटतं की कारण तिथून परत येणं खूप कठीण आहे रे मी आता या पॉइंट येऊन ठरवणं की नाही नाही हे नको आता जॉब करू मग जॉब सोपाय असं नाही पण ती वेगळी कठीण वाट आहे बरोबर किंवा जॉब सोडून कलेत येणारे किती माणसं असतात आजही बघतो किती जण असतात पण कठीण होतं रे मी त्यांना सवय असते महिना सत्तर हजार रुपये अकाउंटला डिपॉझिट होत आहेत याची आणि अचानक एक रुपयाही नाही आपणच घालतोय खिशातले आणि मुंबईत शिफ्ट होतोय गोरेगावला राहतोय मॅगी खातोय दोन वेळेला हे काय सोपं नाही तर कॉम्पिटिशन पण तेवढी वाढली आहे सगळीकडून फिल्म इन्स्टिट्यूट पण उभे राहिलेले आहे हो, हो, हो। जागा अशा कमी होत आहेत असं नाही वाटत आहे किंवा क्वालिटी आहे तो व्यक्ती सापेक्षा मुद्दा आहे असं मला वाटतं क्वालिटी आहे का हा कारण काय मी अगदी खरं सांगतो कमेंट का नाही करायचे कारण मीच अजून नवीन आहे मीच त्या क्वालिटीचा आहे का याबद्दल मीच आधी ते गृहितक धरून हो क्वालिटी कमी होते असं म्हणणं चुकीचं ठरेल मला माझी पोझिशन माहिती आहे काय आहे ती सो मला या मतावर याच्यावर मत देण्यात काही अर्थ वाटत नाही पण ही किंमत बघ ना प्रसाद दादा आता किती इंटरव्ह्यूज मध्ये म्हणतोय प्रसाद ओक त्याने मध्ये काय दर्जाचं काम केलं हे आपण पाहतोय बरोबर त्याची ही शहाण्णववी फिल्म आहे धर्मवीर ही आणि तो म्हणतोय की शहाण्णववी फिल्म उजाडणं इतका मोठा आणि महत्वाचा रोल मिळण्यासाठी हा एका अर्थी त्या नटावर झालेला अन्यायच आहे की रे खरी गोष्ट म्हणजे कोणी तो ठरवून केलेला नाही पण झाला तर आहे बरोबर पंच्याण्णव फिल्म इमॅजिनही नाही करू शकत रे मी सात ने आठ केले पण काय क्वालिटीचा नट आहे तो पण तो जर ह्या वयाला हे म्हणतोय त्याच्या पन्नाशीला तर आपण त्याचा अंदाज लावला पाहिजे स्ट्रगल काय पण बरं तो त्र्याण्णव पासून काम करतोय आज दोन हजार बावीस आहे त्याने केवढा आयुष्य पाहिले पण तो आज हे म्हणतोय बरोबर अंदाज बांधला पाहिजे की काय वाट आहे तर पण हे पण आहे की घुसलं की घुसलं बरोबर मी पण आता काय अशा फेजेस येतातच की असं कमर्शियल काम मिळत नाही पटकन किंवा खूपदा रिजनल फिल्ममध्ये कॉलवर सुरूच इथ नव्हतं की एक फिल्म करतोय पण बजेट नाही पण ते करतो काम काही वेळेला नाही करत सो आर्थिक अडचण असलेले फेजेस येतातच येतात पण निवडलंच ते आहे त्यामुळे आता काय घुसायचं करायचं असा मुद्दा आहे बर मगाशी आपलं बोलणं सुरू होत तेव्हा मी माझा एक प्रश्न राहिला होता की आ, मला एक सांग की ऍक्टर म्हणून प्रसाद ओक सोबत काम करायला जास्त आवडतं का प्रवीण तरडे सोबत जास्त आवडत विथ ड्यू रिस्पेक्ट पण ऍक्टर म्हणून मला प्रसाद दादा बरोबर खूप मजा आली कारण तितकं लेंदी को ऍक्टरचा झोनही आम्हाला पकडता आला ना बरोबर मी प्रवीण सरांबरोबर अजून तसे वन टू वन सीन नाही गेले मुळशी पाटील मध्ये एवढे लोक असायचे पण तो को ऍक्टर म्हणून हा हे एक सांगायला आवडेल मला ऍक्टर भारी असणं वेगळं असतं आणि को ॲक्टर भारी असणं वेगळं असतं कित्येक नट असतात जे भारी असतात पण त्याला दुसऱ्या नटाला स्पेस नाही देत आहेत बरोबर कारण मी करतोय ते मेन वाजणं मग ह्या बघेल असं असतं पण को ॲक्टर म्हणून इतकी स्पेस देतो तो सजेस्ट करतो हे कर म्हणून तो वेळ देतो आपण डबल दुसरा टेक घेतला तर तो तक्रार करत नाही त्याबद्दल इतकं का काम करून आलेल्या माणसांनी ही स्पेस देणं पण खूप मोठी गोष्ट आहे तर तो, तो हे करतो बा तो भारी आहे आणि दिग्दर्शक म्हणून प्रवीण सरांबरोबर जी मजा आली ती दुसऱ्या कुठल्याच दिग्दर्शक इतकं ते भारी आहेत ते खूपच डायनॅमिक दिग्दर्शक आहेत खूपच डायनॅमिक आहेत आणि एकतर मी म्हणलं ते की नटाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्याच्यावर जबाबदारी आणि विश्वास टाकणं hmm. आणि त्याबरोबरीने एंगेजिंग सीन करून घेणं hmm. म्हणजे आम्ही कोणाचा विश्वास बसणार नाही छोट्यातला छोटा सीन जो कट म्हणून लागतो सिनेमात तो असा अर्धी अर्धी पाऊण पाऊण शिफ्ट आम्ही शूट केलेला असतो wow. ते कटिंग करतच राहतात शॉर्ट कटिंग ते शेवटच्या टेक पर्यंत ऍडिशन देत राहतात तुम्हाला आता हे म्हण आता म्हण ऑन रोल म्हणतात आता हे मन, आता ते आता ते आता, आता हे कर हेच वाक्य तिथे बघून हे दे हेच वाक्य इथे बघून दे ओके कट मग आपण एक ठरवून आलेलो असतो स्क्रिप्ट हातात घेतो म्हणतात अरे हे कोणी लिहिलंय हे नकोय मला पण त्यांनीच लिहिलेलं असतं हे आवडत काहीतरीच आहे बाबा मी वगैरे असं करून ते ठेवता आणि आपल्याला तो सीन आवडलेला असतो आपल्याला वाटतं ह्यात काय अजून करणार तर ते त्याच्या पुढे नेतात तो सीन सो ते त्यांचं आहे बाबा डेंजर आहेत ते <laughs> सरस्वती प्रसन्न आहे त्यांच्यावर आणि त्यांचे कष्ट आहेत बरोबर बरोबर असंच तुला याच्या पुढे तुझ्या मनासारखं काम मिळत राहो आणि तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ह्या इंटरव्यूला तू आलास त्याच्याबद्दल खूप धन्यवाद आणि मला असं वाटतं की तू जे काम करत आलायस आणि जे काम याच्या पुढे करशील त्याला प्रेक्षक नेहमी प्रेम करत राहतील आणि करत राहो हीच इच्छा धन्यवाद खूप इंटरेस्टिंग मुलाखत झाली बरेचदा मुलाखतींमध्ये आपण वाट बघत असतो इंटरेस्टिंग प्रश्नांची आणि ती वेळ तू येऊ दिली नाही खूप महत्वाचं आहे ते ओघात झालं आणि असं मला वाटतं चांगलं झालं त्याबद्दल थँक्यू सो मच झील अँड यू थँक्यू <laughs>